ऑलराईट व्हॉट्सअप एव्हरीबडी. सो वी आर जे वेगळी नवीन ब्लॉग वेब. ओके मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलेला नवीन कंटेंट आहे, पण ते तुझं ओके तुम्ही बघू शकता. इथं मी काल आर जे ब्लॉगर काढलेला आहे, हे फक्त नाव नाही तर याला आपल्याला पूर्ण ब्रँड बनवायचं आहे. ओके, तर म्हणून मी इथे काढलेला आहे आर जे ब्लॉगर. तर याच नावाने माझी इंस्टाग्राम अकाउंट आहे, याच नावाने माझा आर जे ब्लॉगर युट्यूब चॅनल सुद्धा आहे. तर हे आपल्याला ब्रँड बनवायचं आहे सोय. आणि माझं दुसरं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते अलोन राम म्हणून आहे, त्याला जाऊन पण फॉलो करा तुम्ही. ओके, सो ब्लॉग मी पहिले शूट केला, नंतर आता हा इंट्रो शूट करू आलो मी सोय. आणि हा ज्यांनी कोणी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, ड्यूड्स प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. असे कंटेंट तुम्हाला रोज बघायला मिळेल, रोज नाही महिन्यातून 2-3 वेळा तर बघायला मिळेलच. हा, आणि तुमचा जर सपोर्ट असला तर मग रोजचे पण बघायला मिळू शकते तुम्हाला सोय. आणि हा, ज्यांना कोणाला माझ्या युट्यूब चॅनल प्रमोशन करायचं असेल, कोणाचं शॉपचं राहो, दुकानाचं राहो का कशाचं बघा, तर ते मी प्रमोशन करणार, तुम्ही फक्त मला DM करा. सो वही जा आणि बघा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं, ड्यूड्स प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सो वही भेटूया. ओके मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे बाबडगावमध्ये. ओके, सो तो हे जे आहे ना टॅटू शॉप, टॅटू शॉपचा तुम्हाला एकदा पता पुन्हा सांगू नका. हे जे कळम रोड आणि इकडला जो आहे तो मेन बस स्टॉप, मोठावाला बस स्टॉप, हे मोठं बस स्टॉप आहे. आणि ठीक, आपलं कॉम्प्लेक्स जे आहे चिंतामणी कॉम्प्लेक्स, त्यामध्ये आपलं श्रेयदाचं टॅटू शॉप आहे. तुम्ही फर्स्ट दुकान बघू शकता तुम्ही, ते श्रेयदाचं साईडला प्रसादा प्रसाद आता. ओके, आपण जे आहे ना आता टॅटू शॉपमध्ये जाऊ आणि तिथलं जे आहे सिनेमॅटिक शूट वगैरे शूट करू आणि आपण जे आहे तुम्हाला दाखवून देऊ. ओके, चलो दादा. ओके, तर आपण आलो आता शॉपपाशी. आपले अमृतदास प्रसुद्धा. ओके, काय बोलते प्रसाददा. ओके, तर आमच्या परस मोठे क्रिएटर आहे, आम्ही छोटे मोठे आहे आणि हे मोठे आहे. आणि आमचे श्रेयदा दादा नवीन शॉप ओपन केलेला आहे, ठीक प्रसाद दादाच्या शॉपच्या बाजूला. तुम्ही इथे पण येऊ शकता, तुम्ही बघू शकता, बहुत सही आहे अंदरचा माहोल. डबल हा 2 मिनिट का फक्त. तर हे प्रसाद दादाचे शॉप. दादा इथे खूप सारी मेहनत करते, इथे बसून व्हिडिओ एडिट वगैरे करतो खूप. आणि हे स्टँड वगैरे तुम्ही बघू शकता, हे बघा दादाचं शॉप लय सही. ओके, आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्रँडेड इथं सामान जे आहे ते वापरलं जातात. आणि त्याचप्रकारे इथे तुमचे हेअर कट वगैरे करून दिल्या जातात सोय. आणि हे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण रिंग लाईट वगैरे सेटअप जो आहे ना प्रॉपरली तयार केलेला आहे प्रसाददाने. सो ही क्या बोलते आणखी, बाकी सर्व ठीक आहे ना? ओके, आता येऊ आपण इथे आतमध्ये. आता जाऊ आपण आतमध्ये. हा व्हिडिओ वगैरे काही प्रमोशनचा वगैरे नाही, कारण की हे सर्व जे आमचे मित्र आहे तर आम्ही इथे प्रमोशन वगैरे नाही करणार. पण तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल प्रसाददाकडून किंवा माझ्याकडून तर नक्की सांगा आम्हाला, आम्ही प्रमोशन तुमचं नक्की करू, पण पेड प्रमोशन राहणार, नॉट फ्रीमध्ये नाही करू, कारण की खूप झालं आता फ्रीमध्ये. तुमच्यासाठी पेड प्रमोशन आणि आम्ही आता इथे करणार टॅटू स्कूल. सो दादा, मला जो आहे ना इथं अर्जुन ब्लॉगर नाव काढायचं होतं, कसं काय करायचं आपण? ओके, मी मागं तुम्हाला, तुम्ही मागचा ब्लॉग तर बघितला असेल, आपण ज्या इथे काम दिलं फेदर फेदर वगैरे काढलेलं आहे. मला माहित नव्हतं, एका मुलीने कमेंट केली होती का गेदर नाही आणि फेदर आहे म्हणे, तेव्हा माझा पांचटपणा झाला त्यावेळेस. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. कॉमेडी झाला तो विषय. प्रसाद तू काहीतरी बोलतोय, काय बोलून विचार करतोय? तू ब्लॉगिंग करण्यात सोडलं, तुले कोण तुले पाहून नाही का आता इन्स्पायर झालो. जली ना तेरी भी जली ना हा. खूप दिवस झाले दादा ब्लॉग वगैरे नाही बनवता, शॉर्ट्स व्हिडिओच्या मागे लागलेला, पण एवढे आहे की शॉर्ट्स व्हिडिओ खूप महिने घेत आहे आणि मिलियनवर व्ह्यूज गेलेले आहेत दादांचे, लाखो व्ह्यूज येऊ राहिले. सो महिन्यात आहे दादाची फॉलोअर्स वगैरे गेन झालेले आहे. मी इंस्टाग्रामवर कमी लक्ष देत आहे आणि युट्यूबवर सुद्धा कमी लक्ष देत आहे, बट जेव्हा माझे बेस्ट आहे युट्यूब, बेस्ट आहे युट्यूब करावं लागते. जेव्हा माझ्या मित्राचे जेव्हा मला मॅसेज वगैरे येतात तेव्हा मी चालू असतो शॉर्ट्स वगैरे म्हणाला. सो ओके, आता बघूया आपण तुम्हाला जे इथले सिनेमॅटिक शूट जे आहे तुम्हाला दाखवून देतो इथे थोडेफार. सो कंटिन्यू करा तुम्ही माझ्या बरोबर. आणि हो, जेवण नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. हा तू कोणता सबस्क्राईब करा भावाला आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. ओके, आता आपण बघूया इथले सिनेमॅटिक शूट, बघायचं ना. Thank you.
ओके मित्रांनो, मला जे आहे ना मानेवर टॅटू काढायचं आहे, तर मानेवर टॅटू काढायचं त्यासाठी जे आहे ना मी साईज घ्यायला चाललो, म्हणजे जे प्रिंटची साईज आहे तर ते मी घ्यायला चाललो आता मयूरदाच्या दुकानावर. ओके, मयूरदाच्या फोटो स्टुडिओ चाललो. तो तिथून साईज घेऊ आपण प्रिंटची, आणि आपल्या मानेवर नाव काय आर जे ब्लॉगर. आर जे ब्लॉगर जे नाव आहे ते मला पूर्ण ब्रँड बनवत आहे, पूर्ण भावनगर यवतमाळ जिल्ह्यात आहे, पूर्ण ऑल इंडियामध्ये. तो जाऊया आणि चेक करूया. ओके, तर आपण आलो इथं स्टुडिओमध्ये, फोटो स्टुडिओमध्ये. इथे झेरॉक्स घ्यायची आहे आपल्याला आर जे ब्लॉगर नेमची, याच्यावर सेंड केलेला आहे त्यांनी. चेतन सांगलेश काय बोलते, प्रिंट पाठवली ती प्रिंट मारायची. इथून आता आपण घेणार आहे प्रिंट आर जे ब्लॉगर नेमची, म्हणजे प्रिंट करून आपण तीन चार साईज दिसून काढून त्याच्यावर. हो, छोटी मोठी. ये सिर्फ नाम नहीं, ब्रांड बनाना है इसको अभी पूरे बाबूलाल तालुके में. तू सांगना, तू सांग, मैं क्या सांगूं, मैं क्या सांगूं. अरे वाह, आता प्रोसिजर चालू आहे. आता सबस्क्राइब करा मित्रांनो आरजे ब्लॉगर चॅनलला. ओके मित्रांनो, आपण जे आहे ना आता जे आरजे ब्लॉगर नावाचं जे आहे ते तयार करून आणलेलं आहे, आणि सोबतच जे आहे मी माझा आणि माझ्या भावाचा फोटो जो आहे तो प्रिंट करून आणलेला आहे. जाऊया आपण आतमध्ये. ओके, त्याच्यावरचं नाव जे आहे आपण आपल्या मानेवर काढणार आहे, ते बघूया आता. ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आपलं जे आहे ते आता झालेलं आहे. आता त्याला कटआउट करणार, कटआउट केल्यानंतर आपल्या जे मानेवर लावणार. सो हे तर ते जे आहे आता आपल्या इथे मानेवर शिकवणार. हा जो मोबाईल आहे ना तो मी इथे ठेवणार आता, कारण की जे आहे इथं आमच्याशिवाय दुसरं तिसरं कोणी नाही इथे. तर आता जे आहे इथं चालू राहणार, त्यानंतर आम्ही जे काय ते एडिट करणार. सो तू कंटिन्यू करा, बघत राहा, बघू शकतो तुम्ही. आता हे जे इथे शिकून आम्ही सेटअप बनायला. आर जे नाव जे आहे ते स्पीच करणार आहे. आता जे दुसरं आहे ब्लॉगर, ब्लॉगर नाव कटआउट करून नंतर तिथून स्पीक करणार, आणि नंतर जे आहे त्यावर आपण साईज जे आहे ती म्हणजे इंक तर ते यामध्ये घालण्यात येणार. तर एकदम प्रॉपरली जे आहे ती वाटणार. आणि आर जे ब्लॉगर असं सांगण्यापरस बसमध्ये वगैरे मी जेव्हा जाणार तेव्हा आर जे ब्लॉगर बघून लोकांना समजणार का हा एक ब्लॉगर आहे, व्हिडिओ शूट वगैरे करतात, तर त्यानुसार एक बघून येणार. तर आणि हे सर्व काम करू राहिलं आपल्या शेतदार, शेतदार जे आहे ते सर्व. ओके, आता तुम्ही कुठे प्रॉपरली आर जे ब्लॉगर इथे वाटत होते, मी आता म्हणजे मला नाही माहीत तरी आर जे ब्लॉगर वाटत होते तरी सुद्धा बघत आहे. सो आर जे ब्लॉगर वाटत आहे परफेक्ट. ओके, तर आता जे आहे ना यामध्ये चेक करून मी चेक करून येतो आता. सो तो पण तुम्ही कंटिन्यू करा. ओके, तुम्ही बघा आता जे आहे झालेलं आहे इथे बघू कसं झालं. सो आता इथे याच्यामध्ये इन बघून देणार म्हणजे त्याला कॅपी पॉवर पण. आणि हो, लवकरच आपलं एक नवीन रॅप येणार आहे ते पण तुम्ही बघा. ओके, आणि ज्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणणार मी. सो हे आपल्या बाबुगावमधलं एक कंटेंट झालं, आणि हा आपला सेदा हा मित्र आहे. ओके, आणि यवतमाळमध्ये पण तुम्ही जे म्हणसाल त्या टॉपचे आपण जे व्हिडिओज वगैरे म्हणू आपण त्याचं पण बघू आपण. टॅटू कसं झालं हे तुम्ही नक्की बघा, आणि कमेंट्स करून नक्की सांगा की आर जे ब्लॉगर कसं वाटतं. प्रत्येक जणांना सांगणं शक्य नव्हतं की आर जे ब्लॉगर म्हणून. सो आता जे पण माझ्या मान्यावर बघेल त्याच्यात ब्लॉगर या शब्दावरून समजून येणार की बा हा आर जे ब्लॉगर याचं युट्यूब चॅनल असणार आणि हा ब्लॉग करतो. सो ओके, सो
कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर या दादा शॉपवर टॅटू स्टुडिओवर आणि या आणि नक्की तुम्ही टॅटू नक्की करा. इथे कव्हरअप वगैरे सगळं करून मिळते. जे गर्लफ्रेंडचं नाव वगैरे काढलं असेल तर ते कव्हरअप करा. जर धोका वगैरे भेटला असेल तर कव्हरअप करून घ्या, नाही तर न्यू टॅटू ऍड करा आपल्या हातात. सो बहुती खतरनाक हो रहा है यहाँ पर और तो देख रहे हैं आप. ओके तो अपन आता जो है ना टैटू आपको दाखिल है आता मोबाइल जो है तो स्कैनर काटना थोड़े फोटोशूट मारना है जो है इंस्टा पर टाकना है जैसे को आम तो फॉलो कर सकते इंस्टाग्राम पर. सो तो इंस्टार टैटू इंस्टार है ना इंस्टार तर जाऊन त्याला पण फॉलो करा. मी आयडीमध्ये आयडी देणार माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. आरजे ब्लॉगर याला पण फॉलो करा. फॉलो करा माझ्या यूट्यूब चॅनल सॉरी फॉलो करा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला. सोय तर मी इंस्टाग्रामचे अकाउंट जे आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आणि आता जे आहे फोटोशूट करणार याच्यामध्ये आणि पोस्ट करणार इंस्टाग्रामवर. सोय भेटूया आपण. ओके मित्रांनो आपण तो टॅटू आहे तो काढून झालेला तुम्ही बघू शकता. ओके तर या प्रकारे आरजे ब्लॉगर जे इथे नाव काढलेलं आहे आणि आपलं जो टॅटू काढून देणार होते तर ते होते श्रेयसदा. श्रेयसदाने आमचा टॅटू वगैरे काढून दिलेला तर धन्यवाद. ओके तर हा ज्यांना कोणाला जर टॅटू काढायचं असेल तर नक्की या बाबुडगावमध्ये व्हिजिट करा. बाबुडगावमध्ये आपलं जे गणोरी फाट्यावर जे आहे कोणता इला कॉम्प्लेक्स आहे चिंतामणी कॉम्प्लेक्स आहे. ओके तर हा जो टॅटू हा एक नंबर करून दिलेला दादानी आणि इथे फोटोग्राफी शूट केले. सो तर जा आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन आम्हाला फॉलो करा आणि जाऊन तिथे चेक करा फोटो वगैरे आणि हो डिस्काउंट वगैरे तुम्हाला मिळून जाणार. सो आणि जर आमचा आजचा हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट्स अँड सबस्क्राईब करा. ओके असेच घेऊन येऊ आपण नवीन नवीन ब्लॉग्स आणि सपोर्ट टाकवा. सोय.